लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजपनं माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यामुळेच काँग्रेसनं 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा काढलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्यानं नाही तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्यानं गोळ्या झाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली. तर आता कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, हे मी म्हणत नाही, विलासराव देशमुख म्हणालेले आणि SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन सांगतोय. नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार पाहूयात. काही प्रश्न जे आहे की ज्या उज्ज्वल निगमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केलं होतं आणि जे हकीकत नव्हती कसाबला बिर्याणी दिल्याची, कसाबला कोणी बिर्याणी देईल का? पण उज्ज्वल निगमनी ते नंतर मान्यही केलं. असा बेईमान माणूस आहे तो. हा कसला वकील? हा देशद्रोही आहे. यांनी जे मांडले ते जे पुरावे द्यायला पाहिजे होते. ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला, हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. आणि अशा दोष देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाची देशद्रोहांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो. नाही, असं आहे की SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलंय. हे मी म्हटलेलं नाही. आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही. हे तर तालुका लेवलचा वकीलही गेला असता जो बेलआउट करतो तो वकील, कारण कसाबा अतिरेकी होता, त्याला फाशी होणारच होता. त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचा आणि स्वतःच बळजावपणा दाखवायचं हे मी म्हणालो नाही. विलासराव देशमुख साहेबांना त्यावेळेस म्हणजे त्याची पातळी काय ते ओळखली होती. मला अधिक बोलायचं नाही, बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल, त्याची सगळी माहिती आहे. पण एकच सांगतो, मी जे बोललो ते SM मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेलं.